नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे प्रज्वल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, आजचा आपलं जे स्टेटस आहे ते काहीतरी नवीन लिरिक्सवरती झालेला आहे। मित्रांनो, आजच्या आपल्या स्टेटसला लागणारं जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियल मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे नवीन स्टेटस एडिटिंग तुम्हाला इथे पाहायला मिळेल। चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेटस क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर इथे खाली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं। प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथे 4:5 रेशो सिलेक्ट करायचं आणि इकडे खाली क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं। तर बघू शकता तुम्ही, क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इकडे खाली पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऑडिओवर क्लिक करून इथून तुमचं जे काही सॉन्ग आहे ते सॉन्ग इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, जे सॉन्ग आहे सॉन्ग सिलेक्ट झालेलं आहे। सॉन्ग सिलेक्ट झाल्यानंतर इथे खाली पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमधून इथून तुमची जे काही इमेज आहे ती इमेज तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे। तर बघू शकता तुम्ही, इमेज सिलेक्ट झाल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन या इमेजची साईज अशी कम्प्लिटली पूर्णपणे ॲडजस्ट करून घ्यायची। इमेजची साईज ॲडजस्ट झाल्यानंतर या इमेजला पूर्ण लास्टपर्यंत आणून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा इमेज लेअरवर क्लिक करून इकडे ब्लेंडिंग आणि ओपेसिटी नावाच्या ऑप्शनमध्ये यायचं। त्यानंतर इथे जे ओपेसिटीचं ऑप्शन दिसते तर तुम्हाला याची ओपेसिटी ॲडजस्ट करायची आहे मित्रांनो 20%पर्यंत। फक्त 20%पर्यंत याची ओपेसिटी ॲडजस्ट केल्यानंतर बघू शकता तुम्ही, हे जी इमेज आहे इमेज पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटसोबतच मित्रांनोची ओपेसिटीसुद्धा कमी झालेली आहे। त्यानंतर तुमचे लिरिक्स कुठून स्टार्ट होते तिथेहून मित्रांनो तिथे खाली प्लस आयकॉनवर क्लिक करून टेक्स्टवर क्लिक करून तुमचे जे काही लिरिक्स आहे ते लिरिक्स इथे टाईप करायचे। वरून याचा फॉन्ट सिलेक्ट करायचा। तर बघू शकता तुम्ही, फॉन्ट सिलेक्ट झाल्यानंतर बाजूच्या बॉक्समधून याचा व्हाईट कलर सिलेक्ट करायचा। कलरसुद्धा सिलेक्ट झालेला आहे। कलर सिलेक्ट झाल्यानंतर आता तुम्ही इकडे बघू शकता मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याची जी साईज आहे लिरिक्सची साईज तुम्हाला कशाप्रकारे ॲडजस्ट करायची आहे साईजने आणि जागेने तुम्ही इथून करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला पुन्हा लेअरवर क्लिक करायचं आहे। लेअरवर क्लिक केल्यानंतर लेअरवर क्लिक केल्यानंतर या लेअरची डुप्लिकेट लेअर मारायची आणि डुप्लिकेट मारलेली लेअर सेकंड लिरिक्ससाठी ॲडजस्ट करायची। त्यानंतर तुमचे सेकंड लेअरवरचे जे काही येणारे लिरिक्स आहे ते लिरिक्स तुम्ही इथे टाईप करायचे। सेकंड लेअरवरचे जे लिरिक्स आहेत ते लिरिक्ससुद्धा इथे टाईप झाल्यानंतर मित्रांनो आता इथून बॅक यायचा। तुम्ही बघू शकता इथून बॅक आल्यानंतर जे फर्स्ट नंबरची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून बॉर्डर अँड शॅडो नावाच्या ऑप्शनमध्ये येऊन इथे खालचा ऑप्शन 3 पैकी सर्वात खालचं ऑप्शन सिलेक्ट करायचं। ते ऑन केल्यानंतर इथून याचा स्क्वेअरमधून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आणि याची जी साईज जी दिसते मित्रांनो त्याची साईज तुम्हाला कम्प्लिटली ॲडजस्ट करायची आहे 50%। त्यानंतर हेच मित्रांनो सेम टू सेम बाकी लेअरला सुद्धा अप्लाय करायचं। व्हाईट कलर सिलेक्ट करून त्याची साईज अशी 50 ॲडजस्ट करायची म्हणजे शॅडो जे आहे शॅडो व्हाईट कलरमध्ये येऊन जाईल। तर एवढं झाल्यानंतर आता लेअरला इफेक्ट देण्यासाठी इझिली लेअरवरती क्लिक करायचं। त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं, त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं। ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर वर सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला सर्च करायचा पल्स साईज। पल्स साईज ऑप्शन सर्च केल्यानंतर त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर इथे स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं। स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर फ्रिक्वेन्सी जे ऑप्शन दिसते फर्स्टवालं ते पूर्ण 0.10 Hz पूर्ण कमी आणि त्यानंतर श्रिंकचं ऑप्शन पूर्ण 0.0, त्यानंतर ग्रोथचं ऑप्शनसुद्धा मित्रांनो तुम्हाला 0.1.00 ॲडजस्ट करायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन एक प्लस की द्यायची आणि एंडिंगला जाऊन पुन्हा एक प्लस की द्यायची। त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्टार्टिंगच्या कीवर नाही तुम्हाला एंडिंगच्या कीवर यायचं आहे। सॉरी, माझं इथे थोडं चुकलं, मी पुन्हा एंडिंगच्या कीवर येतो। एंडिंगच्या कीवर आल्यानंतर मी त्यांना एक ग्रोचं जे ऑप्शन आहे ग्रोचं ऑप्शन पूर्ण हाय करून घ्यायचं। त्यानंतर हे जे दोन कीच्या मध्ये यायचं, दोन कीच्या मध्ये आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता वेवच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यानंतर हे दोन्ही बॉल मी त्यांना वरच्या साईडने डाव्या हातावर कम्प्लिटली ॲडजस्ट करून घ्यायचे। तर बघू शकता हा जो इफेक्ट आहे ग्रोवाला म्हणजे पल्स साईजवाला हा इफेक्टसुद्धा कम्प्लिटली लिरिक्सला लागलेला आहे। त्यानंतर पुन्हा लेअरवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, ॲड इफेक्टमध्ये यायचं। ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे मी त्यांना फ्लिप लेअर। तर बघू शकता फ्लिप लेअर सर्च केल्यानंतर त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर इथे स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं। स्टँडर्ड सेटिंगवर आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता लिरिक्सच्या एकदम स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आणि लिरिक्सच्या पूर्ण एंडिंगलासुद्धा एक प्लस की द्यायची। त्यानंतर स्टार्टिंगच्या कीवर येऊन मित्रांनो स्टार्टिंगच्या कीवर आल्यानंतर हे जे अँगलचं ऑप्शन आहे अँगलचं ऑप्शन तुम्हाला कम्प्लिटली ॲडजस्ट करायचं आहे 2x डिग्रीपर्यंत, सॉरी 2x पर्यंत म्हणजे 360 दोन वेळा। इझिली तुम्हाला इकडे बघू शकता डिलीटच्या ऑप्शनच्या खाली इकडे 1x 2x लिहून दिसते, तर ते 1x जागी 2x लिहून येईपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण हे स्टार्टिंगच्या कीवर इन्क्रीज करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इकडे खाली बघू शकता तुम्ही ॲक्सिसचं ऑप्शन दिसते, त्या ॲक्सिसच्या ऑप्शनवर क्लिक करून इथला जो ॲक्सिस आहे ॲक्सिस तुम्हाला ॲडजस्ट करायचा 90 डिग्री
90 डिग्री ऍक्सिस अँगल ऍडजस्ट झाल्यानंतर अँगलवर क्लिक करायचं आणि या ज्या अँगलच्या दोन की लावल्या या दोन कीच्या मध्ये यायचं. मध्ये आल्यानंतर इकडे व्ह्यूच्या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो हे दोन्ही बॉल अशा प्रकारे पूर्ण वरच्या साईडने तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचे. दोन्ही बॉल कम्प्लिटली अशा प्रकारे वरच्या साईडने ॲडजस्ट करून घ्यायचे. तर हा इफेक्टसुद्धा लागलेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला पुन्हा लेअरवर क्लिक करायचं आहे. पुन्हा लेअरवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं, ॲड इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर वर इकडे सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला सर्च करायचं आहे टेक्स्ट स्पेसिंग. तर बघू शकता टेक्स्ट स्पेसिंग सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही टेक्स्ट स्पेसिंगमध्ये आल्यानंतर याची जी स्पेस आहे याची स्पेस तुम्हाला 25% इन्क्रीज करून घ्यायची आहे. तर हा इफेक्टसुद्धा कम्प्लिटली लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा आता तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे. लेअरवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता पुन्हा लेअरवर क्लिक करायचं. पुन्हा लेअरवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं आणि इकडे तुम्हाला सर्च करायचं आहे फेड इन फेड आउट, फेड इन अँड आउट. तर बघू शकता त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं. स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर इनचं ऑप्शन पूर्ण झिरो करायचं आहे. तुम्हाला इनचं ऑप्शन पूर्ण झिरो केल्यानंतर आउटचं जे ऑप्शन आहे आउटचं ऑप्शन तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचं आहे 0.30 सेकंड. तर बघू शकता हा इफेक्टसुद्धा कम्प्लिटली लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो इथे खाली तुम्हाला पुन्हा लेअरवर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे, थ्री डॉटवर क्लिक करून इथले सर्व इफेक्ट कॉपी करायचे आहे आणि हे जे काही कॉपी केलेले इफेक्ट आहे ते बाकी लेअरवरती येऊन मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्हाला कम्प्लिटली पेस्ट करायचे आहे. तर बघू शकता हा इफेक्टसुद्धा अशा प्रकारे कम्प्लिटली लिरिक्सला लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला एक पार्टिकल व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर तो ॲड करण्यासाठी मित्रांनो एकदम स्टार्टिंगला यायचं. स्टेटस जे आपण एडिट करत आहे त्याच्या एकदम स्टार्टिंगला यायचं. एकदम स्टार्टिंग आल्यानंतर मित्रांनो इथे खाली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथे इमेज अँड व्हिडिओमध्ये येऊन मित्रांनो इथून मी जे तुम्हाला एक पार्टिकल व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये येऊन लाईटनमध्ये येऊन स्क्रीन नावाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. तर जो तुमचा पार्टिकल व्हिडिओ आहे तोसुद्धा इथे कम्प्लिटली लागलेला आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही तुमचं स्टेटस कम्प्लिटली बनवून तयार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.